पुण्यातून एक मोठी बातमी येते. पुण्यामध्ये कोरोनाचा आणखीन एक बळी गेलेला आहे. ससून रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झालाय. मंगळवारी रात्री उशिरा या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि आता पुण्यात आतापर्यंत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं कळतं. पुण्यात कोरोनाचा आणखीन एक बळी गेलेला आहे. ससून रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. मंगळवारी रात्री उशिरा या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आता 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचा आकडा पोहोचलेला आहे. महाराष्ट्र राज्यात देखील आता कोरोनाने धुमाकूळ घातला असून पुण्यामध्ये तिकडे कोरोनाचा आणखीन एक बळी गेलेला आहे. कोरोना पुण्याच्या ससून रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. मंगळवारी रात्री हा उशिरा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता पुण्यातील आकडेवारी ही 9 पर्यंत पोहोचलेली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी. अमोल काय आहे? काल आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये पुण्यामध्ये 3 मृत्यू झालेले होते आणि त्यानंतर रात्री उशिरा एक मृत्यू आहे तो ससून रुग्णालयामध्ये झालेला आहे. आणि आत्ताचे जे अपडेट आपल्याला मिळते त्यानुसार आणखी एका महिलेचा मृत्यू यामध्ये झालेला आहे. पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आणि एकूण आता आपण संख्या जर पाहिली तर ही जवळपास 10 पोहोचलेली आहे. पुण्यात मृत्यूंची संख्या 10 पोहोचलेली आहे. तर पुणे जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील आता 150 पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे पुणेकरांची चिंता वाढलेली आहे. अनेक या हे जे पेशंट आता दगावलेले आहेत त्यांना डायबिटीसचा आणि मधुमेहाचा देखील आजार होता असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आणि 4 एप्रिलला या महिलेला पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं होतं आणि त्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचं कळलेलं समजलेलं होतं. या दरम्यान आता पुण्यातल्या जर घटना पाहिल्या तर मृत्यूच्या या हळूहळू वाढू लागलेल्या आहेत. गेल्या 24 तासात आपण असं म्हणू शकतो की 5 जणांचा मृत्यू या कोरोनामुळे झालेला आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी आता प्रशासन जितकं पावलं उचलते तितकेच पावलं आता नागरिकांनी देखील उचलणं गरजेचं आहे. कारण की पुण्यात अजूनही आपण पाहिलं तर काही नागरिक हे घराबाहेर पडत आहेत आणि त्याच्यामुळं कोरोनाला हरवायचं असणार ही जी संख्या आहे ती घटवायची असेल तर नागरिकांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. मात्र ही दुर्दैवाची बाब मानावी लागेल की एकट्या पुण्यामध्ये आता मृत्यूंची संख्या जी आहे ती 10 झालेली आहे. हा फक्त पुणे शहरातला आकडा आहे. जिल्ह्यात अजून कुणी मृत्युमुखी पावलेलं नाही. मात्र शहरामध्ये 10 जणांचा मृत्यू गेल्यामुळे साहजिक आहे की पुणेकरांची चिंता आणखी वाढली. नक्कीच अमोल, तू असाच सोबत राहा. खरं तर पुण्यातून आणखीन एक मोठी बातमी येते. पुण्यामध्ये 5 ठिकाणी आता कर्फ्यू जाहीर करण्यात येतोय. 7 एप्रिल सायंकाळी 7 वाजल्यापासून 14 एप्रिलपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. पुण्यात 5 भागात पूर्णपणे संचारबंदी देखील आता असणार आहे आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मंगळवार पेठ, रविवार पेठ, गाडीतळ भागात ही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तर खडकमाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतही संचारबंदी असणार आहे. त्यामुळे स्वारगेट परिसर आणि कोंढवा परिसरात देखील कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं फक्त 2 तास सुरू राहतील आणि गर्दी वाढली तर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं देखील बंद होणार असे निर्देश देखील दिलेले आहेत. भागामध्ये जास्त प्रादुर्भाव वाढलेला आहे. अशा भागामध्ये संक्रमणाची शक्यता जास्त आहे हे गृहीत धरून त्या भागाला हॉटस्पॉट मानून आणि त्या भागातील लोकांच्या संचाराला बंदी करणं योग्य राहील अशी माझी खात्री झाल्यानं मी पोलीस सहायुक्त पुणे शहर म्हणून आम्ही संचारास मनाई आदेश काही भागामध्ये काढलेले आहेत आणि आज दिनांक 7 एप्रिल रोजी ते आदेश निर्गमित केले असून ते 14 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत लागू. अमोल, मी पुन्हा तुझ्याकडे येते. पुण्यात 5 ठिकाणी कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला आहे. कशा प्रकारे आता परिस्थिती? नक्कीच प्राजक्ता, आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं तर हा जो पुण्याचा पूर्व भाग आहे हा पुणे पोलिसांनी आणि महापालिका प्रशासनाने सील केलेला होता. कारण की या संपूर्ण टप्प्यांमध्ये कोरोनाग्रस्तांचा जो आकडा आहे तो वाढत चाललेला होता आणि ती खबरदारी म्हणून तो संपूर्ण परिसर सील केलेला होता. मात्र आता त्याचबरोबर सील केल्यानंतरही आणखीन काही नागरिक काल घराबाहेर फिरताना पोलिसांना आढळलेले होते. त्यामुळे आणखी कठोर पावलं उचलत या संपूर्ण पूर्व भाग जो आहे यामध्ये कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला आहे.
सात दिवसांचा हा कर्फ्यू असणार आहे. यामध्ये कुठल्याही नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाहीये. जे अत्यावश्यक सेवेतले असतील त्यांनाच फक्त घराबाहेर पडता येणार आहे, नाहीतर जे विनाकारण घराबाहेर दिसतील त्यांच्यावरती आता पोलीस कठोर कारवाई करणार आहेत. कारण की कोरोनाग्रस्तांचा आकडा जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती ही पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे. महत्वाचं पाऊल म्हणावं लागेल आणि यामध्ये अजून एक स्पष्ट करावं लागेल की हा कर्फ्यू संपूर्ण पुणे शहरात नाहीये. हा फक्त तो पूर्व भाग जो भाग ठिकाणी हॉटस्पॉट म्हणून पोलिसांनी घोषित केलेले आहेत त्याच ठिकाणी आहे. कारण की कालपासून आपण पाहिलं तर सोशल मीडियावरती देखील पुण्यात कर्फ्यू अशा प्रकारचे अफवा पसरवले जात आहेत. मात्र हा कर्फ्यू फक्त त्या पाच ठिकाणांपुरता आहे आणि तिथली जीवनावश्यक म्हणजे मेडिकल आणि हॉस्पिटल हे 24 तास उघडे राहतील. मात्र भाजीपाला आणि किराणा मालाची दुकानं आहेत ते फक्त सकाळी 10 ते 12 या दोनच तासामध्ये सुरू राहणार आहेत. आणि तिथं देखील जर नियोजन नसेल किंवा गर्दी जर दिसली तर पोलीस ही दुकानं सुद्धा बंद करणार आहेत. हा आदेश जो आहे तो 14 एप्रिल पर्यंत काढलेला आहे. त्यामुळे इथं कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याशिवाय आता नागरिकांनी घराबाहेर न पडणं देखील तितकंच गरजेचं बनलेलं आहे. तो संपूर्ण परिसर सील केलेला आहे. मात्र आता कर्फ्यू जारी केल्यानंतर आणखी कठोर निर्णय पोलीस प्रशासन त्या भागात घेणार आहे. अमोल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.